सांगली जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या 10% 6 लाखांची मागणी करून 1 लाखाची लाच स्वीकारताना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सपना सुखदेव घोळवे वर्ष 40 या वर्ग 1 अधिकाऱ्यास ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना गुरुवार दिनांक 13 जूनपर्यंत 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान सांगलीच्या लाचलुचपत विभागाने घोळवे यांच्या साताऱ्यातील घरावर छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी 4.5 लाखांची रोकड सापडल्याची माहिती उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.